नागरिक म्हणून बोलते, मी बाहेर निघते, मला दिसतं की किती इथे ट्रॅफिक जॅम होतो, मला दिसतं की खड्ड्यांनी आम्हाला किती त्रास होतो, कारण मी रोज सामान्य स्त्रीसारखी बाहेर निघते. तर कोणत्याही स्त्रीने असा विचार नको करायला की जसे लोक बोलतात, या स्त्रिया बोलतात की मानसिक संतुलन गेलं आहे. नाही, असं काही नाही आहे. आज तुम्हाला माहीत आहे मुंबई ट्रॅफिक जॅममुळे किती पर्सेंट डिवोर्स होतात? 3% डिवोर्स, कारण आपण आपल्या फॅमिलीला वेळ नाही देऊ शकत. तर तुम्ही हे सगळं बंद करायला बोलणार नाही तर काय कराल? तर आता ज्यांच्या बाबतीत वापरला होता त्यांना लोकांनीच हे नाव दिलेलं आहे, नॉटी असो किंवा एवढ्यात एका खूप चांगल्या नेत्या आहेत, त्यांनी सुद्धा तो शब्द वापरला. काही त्यांनी रॉंग पोस्ट केलं म्हणून तेच मी उचलून तिथे टाकलं. आणि त्याचा मीनिंग हा नसतो की तो लिटरली घ्यावा, त्याचा मीनिंग असतो की तुम्ही पुढे जाऊन स्ट्रेट वार नाही करत, मागणं ही सगळी कामं करता, म्हणून तो शब्द यूज. नागरिक म्हणून बोलते, मी बाहेर निघते, मला दिसतं की किती इथे ट्रॅफिक जॅम होतो, मला दिसतं की खड्ड्यांनी आम्हाला किती त्रास होतो, कारण मी रोज सामान्य स्त्रीसारखी बाहेर निघते. तर कोणत्याही स्त्रीने असा विचार नको करायला की जसे लोक बोलतात, या स्त्रिया बोलतात की मानसिक संतुलन गेलं आहे. नाही, असं काही नाही आहे. आज तुम्हाला माहीत आहे मुंबई ट्रॅफिक जॅममुळे किती पर्सेंट डिवोर्स होतात? 3% डिवोर्स, कारण आपण आपल्या फॅमिलीला वेळ नाही देऊ शकत. तर तुम्ही हे सगळं बंद करायला बोलणार नाही तर काय कराल? तर आता ज्यांच्या बाबतीत वापरला होता त्यांना लोकांनीच हे नाव दिलेलं आहे, नॉटी असो किंवा एवढ्यात एका खूप चांगल्या नेत्या आहेत, त्यांनी सुद्धा तो शब्द वापरला. काही त्यांनी रॉंग पोस्ट केलं म्हणून तेच मी उचलून तिथे टाकलं. आणि त्याचा मीनिंग हा नसतो की तो लिटरली घ्यावा, त्याचा मीनिंग असतो की तुम्ही पुढे जाऊन स्ट्रेट वार नाही करत, मागणं ही सगळी कामं करता, म्हणून तो शब्द यूज.